पुणे विमानतळावर प्रवाशांची प्रचंड गैरसोय होतीये. एअर इंडियाचं दिल्लीला जाणारं उड्डाण रद्द झालं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी गोंधळ निर्माण झाल्याची माहिती समोर येते. प्रवाशांना कुठलीही पूर्वसूचना न देताच उड्डाण रद्द केल्याची माहिती समोर येते. एअर इंडिया एक्सप्रेस सकाळी 6:40 पुणे ते दिल्ली जाणारं विमान अचानक रद्द झालंय. एअरलाईन प्रतिनिधीकडून प्रवाशांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. कोणत्याही प्रकारची सूचना या ठिकाणी देण्यात आलेली नाहीये. ना प्रवाशांच्या प्रश्नांना उत्तर, ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, असा सगळा प्रकार पुणे विमानतळावर पाहायला मिळतोय. सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षक पथक बोलावण्यात आल्याची माहिती समोर येते. तर दिल्लीला जाणारं एअर इंडियाचं विमान होतं पुण्यावरून, मात्र हे विमान उड्डाणच केलेलं नाहीये या विमानानं आणि अचानक कोणती पूर्वसूचना न देता विमान उड्डाण रद्द केल्याची माहिती समोर येते. त्याचबरोबर प्रवाशांची इथं प्रचंड गैरसोय होतीये, त्यामुळे गोंधळ निर्माण झाल्याची माहिती आहे आणि त्यानंतर आता इथं सुरक्षा पथक बोलावण्यात आलंय. तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी ही दृश्य आहेत पुण्यातल्या विमानतळावरची. पुणे विमानतळावरची ही दृश्य आहेत. आपल्याला दिल्लीला जाता येईल या आशेनं पुण्यातील अनेक जे शेकडो हे प्रवासी विमानतळापर्यंत पोहोचले. 6:40 हे विमान होतं, मात्र त्या विमानानं उड्डाणच केलेलं नाहीये आणि कोणत्याही प्रकारची कल्पना या प्रवाशांना दिली गेली नव्हती, त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतं. दरम्यान कोणत्याही प्रकारचं उत्तर प्रवाशांना दिलं जात नाहीये विमान प्रतिनिधींकडून, एअरलाईन प्रतिनिधींकडून, आणि त्याचबरोबर ना त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, ना कोणत्याही प्रकारची व्यवस्था आहे, त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळतं. त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तिकडची दृश्य आपण बघू शकताय. दरम्यान पुणे विमानतळावरची ही दृश्य आहेत आपण बघू शकतोय. सकाळीच हे प्रवासी दिल्लीला जाण्यासाठी पुणे विमानतळावर आलेले होते, मात्र त्यांचं विमान रद्द झालेलं आहे. दिल्लीला जाणार नाही हे त्यांना कळालंही नाही, सूचना कोणतीही देण्यात आली नाही, पण या विमानानं इथून उड्डाण केलेलं नाही आणि त्यानंतर हे प्रवासी अशा पद्धतीनं जमिनीवर बसून आपली जी नाराजी आहे ती व्यक्त करताना दिसून येत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.